शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकार संस्थेला 43,01,333 रुपयाचा नफा. श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था सहकार क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला 43,01,333 रुपये इतका नफा झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोसले यांनी मांजरे येथील संस्थेच्या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, संस्थेकडून सामाजिकतेचे भान जपत निवृत्त जवान 10वीमध्ये उत्तम गुण घेतलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार असे सामाजिक उपक्रम राबवत आहोत. येत्या काळात संस्थेच्या 3 शाखा सुरू करण्याचा मानस असून संस्थेकडून सभासदांना 25% लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे माजी सदस्य व माजी मुख्य पक्षप्रतोद महांतेश कवटिकीमठ, माजी आमदार कलापना मगेनोर, संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव उपस्थित होते. संस्थेचे कार्यदर्शी सुखदेव पाटोळे यांनी विषय वाचन करून अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे 1,122 सभासद असून शेअर भांडवल 9,29,300 रुपये आहे, तर फंड 2,40,13,779 रुपये असून ठेवी 10,40,17,000 रुपये 115 रुपये आहे. संस्थेने गरजूंना व सभासदांना 6,49,13,803 रुपये कर्ज वितरण केले आहे. गुंतवणूक 5,85,05,414 रुपये केली असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव, उपाध्यक्ष अशोक काळविरे, संचालक परसराम तोरसे, मोहन लोकरे, विश्वास रसाळे, ज्ञानेश्वर पाटोळे, विठ्ठल टोनपे, बब्रुवान सारापुरे, जहागीर कोतळी, सुशीला काडापुरे, सुषमा रोडे यांच्यासह बाळासाहेब काडापुरे, डॉक्टर शिवाजी रोडे, इंगळी व उगार खुर्द शाखेचे संचालक कर्मचारी विवेक गिड्डे, सनत शेडवाळे, विनायक तोरसे, चंद्रसेन कदम, समद हुक्किरी, नामदेव पाटोळे, दत्तात्रय यादव यांच्यासह सर्व सभासद हितचिंतक उपस्थित होते. 18,711 रुपये ठेवी होत्या. अहवाल सालात 87,83,005 रुपये ठेव वाढवून आता 7,38,1,716 आहे. लखपती ठेव 2021 या आर्थिक वर्षात 11,29,593 रुपये ठेवी होते. अहवाल सालात 3,68,835 ने वाढून 14,98,428 रुपये आहे. दामदुप्पट 2020-21 या आर्थिक वर्षात 2,24,22,796 रुपये ठेवी होत्या. अहवाल सालात 44,849 ने वाढून आता 2,68,23,645 रुपये ठेवी आहेत. 3 रुपये आणि संस्थेला चालू वर्षी 43,13,43 रुपये एवढा निव्वळ नफा झालेला आहे. हे कशामुळे झालेलं आहे? जे सभासद आमच्या आम्हाला लाभले आणि आम्ही ज्यांना कर्ज देतो त्यांनी व्यवस्थित कर्ज घेऊन आम्हाला परत थेट टायमात करतात, यामुळे शक्य झालेलं आहे. तर तुम्हाला अनेक सांगायचं म्हटल्यानंतर संस्थेचं आमचे जे संस्थापक आहेत अण्णासाहेब यादव यांचा एक संकल्प एक आहे की आमच्या संस्थेला वर्षाला 1 कोटी रुपये प्रॉफिट व्हायचं आहे. त्यासाठी आम्ही भविष्यात आणखीन एक 3 शाखा काढायचे विचारत आहोत. त्यात पहिलं प्राधान्य आहे मनसुळी, एक दुसरं रायबाग तालुक्यात एक आहे आणि तिसरा आहे निप्पाणी तालुक्यामध्ये. तर येत्या काळात शक्यतो पुढच्या वार्षिक संस्थेच्या आत आम्ही या 3 शाखा चालू करतो. संस्थेने एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे आमचे सैनिक ज्याच्यामुळे आम्ही रात्री निवांत झोपतो, आमच्या गावामध्ये 5 सैनिक रिटायर होऊन आले म्हटल्यानंतर त्यांचाही आम्ही सत्कार केलो आणि जे विद्यार्थी पुढचे भविष्य गाजवणार आहे त्यांचाही सत्कार केलो. तर या संस्थेच्या वतीनं मी आपल्याला सर्वांना अनेकदा धन्यवाद देऊन शेवटी एक सांगतो की आमचे संस्थेचे संस्थापक संस्थेबद्दल सांगायचं झाल्यास आज संस्थेकडे सभासद म्हणून 1,122 सभासद आहेत. संस्थेचे शेअर कॅपिटल 9,31,300 रुपये आहे. त्याच्यानंतर संस्थेचे फंड 2,40,13,679 एवढे आहे. त्याच्यानंतर संस्थेकडे डिपॉझिट 10,40,00,00
17,115 रुपये. पंच न्यूज साठी मांजरीहून तातेसाहेब कामत.